नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज आपण चीजी, सॉल्टी आणि मसालेदार चटपटीत स्वीट कॉर्न घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथे साधारण 3 वाटी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। मी इथे फ्रेश स्वीट कॉर्नचा वापर करत आहे। तुम्हाला हवं असेल तर फ्रोझन स्वीट कॉर्नचाही तुम्ही वापर करू शकता। तर यानंतर आपल्याला हे स्वीट कॉर्न उकडून घ्यायचे आहेत। तर स्वीट कॉर्न उकडताना त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे। स्वीट कॉर्न छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। तर इथे स्वीट कॉर्न शिजलेले आहेत। आता आपण हे असे झाकून साईडला ठेवून देऊयात। या सगळ्यात पहिले आपण चीजी स्वीट कॉर्न बनवूयात। तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 चमचा बटर घेतलेलं आहे। हे आपलं सिंपल बटर आहे। यानंतर यामध्ये आपण गरमागरम उकडलेले 1 वाटी स्वीट कॉर्न टाकायचे आहेत। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचा काळी मिरी पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर। यानंतर चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर 1 चमचा पिझ्झा मसाला। पिझ्झा मसाला जर नसेल तर तुम्ही ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स दोन्ही यामध्ये 1/2 चमचा घालू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चीज। तर चीज टाकताना भरपूर चीज टाकायचं आहे आणि गरमागरम स्वीट कॉर्नमध्ये हे मिक्स करून घ्यायचे। तर गरम गरम स्वीट कॉर्नमध्ये चीज छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपले मस्त सिंपल पण टेस्टी लागणारे चीजी स्वीट कॉर्न बनून रेडी आहेत। आता आपण याला सर्व करूयात। हे स्वीट कॉर्न अगदी सिनेमा हॉलमध्ये मिळतात तसेच लागतात। तर थोडासा सिनेमा हॉलचा फील यावा त्यासाठी मी इथे पेपरचा ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये सर्व करते। सर्व करताना याला वरून चिली फ्लेक्सने थोडंसं गार्निश करून घ्यायचं। तर तुम्हाला जर अजून हवं असेल तर त्यावर अजून थोडंसं वरून चीज टाका आणि मस्त गरमागरम सर्व करा। खूप छान लागतात। ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। खूप सिंपल आहे पण खूप टेस्टी आहे। तर आता दुसरा स्वीट कॉर्नचा प्रकार पाहूयात, तो म्हणजे सिंपल बटरी स्वीट कॉर्न। तर त्यासाठी एका बाउलमध्ये 1 चमचा बटर घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे साधारण 1 वाटी गरमागरम उकडलेले स्वीट कॉर्न। त्यावर घालायचं आहे 1/2 चमचा ब्लॅक पेपर पावडर आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ। तर मीठ आपण सुरुवातीला स्वीट कॉर्न उकडतानाही वापरलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। स्वीट कॉर्न आणि बटर, जोपर्यंत बटर पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि आपले मजेदार बटरी स्वीट कॉर्न बनून रेडी आहेत। मस्त गरमागरम सर्व करायचं। स्पेशली लहान मुलांना तर हे खूप आवडतं। तर यानंतर पाहूयात सगळ्याच मोठ्यांचा फेवरेट असणारा मस्त चटकदार मसालेदार स्वीट कॉर्न कसा बनवायचा। तर त्यासाठी एका बाउलमध्ये 1 चमचा बटर घेतलेलं आहे। त्यावर घालायचं आहे उकडलेले मस्त गरमागरम 1 वाटी स्वीट कॉर्न। त्यावर घालायचं आहे 1/2 चमचा ब्लॅक पेपर पावडर। त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ। मीठ घातल्यानंतर यावर टाकायचं आहे 1/2 चमचा लाल मिरची पावडर। त्यानंतर घालायचं आहे 1/2 चमचा चाट मसाला आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आणि यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले मसालेदार स्वीट कॉर्न बनून तयार आहेत। तर गरमागरम सर्व करायचे। तर अशा प्रकारे चीजी, सॉल्टी आणि मसालेदार तिन्ही प्रकारचे स्वीट कॉर्न बनून रेडी आहेत। अशा चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।